लागले असा उल्लेखही त्यांनी केला. आणि किरीट सोमय्या यांची सुद्धा आता प्रतिक्रिया येते. संजय राऊत यांच्या सगळ्या आरोपांवरती आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी किरीट सोमय्यांशी संवाद साधला, आपण पाहूया. हे आता भारत सरकारचा कंपनी मंत्रालयाने सेशन्स कोर्टात आणि मुंबई पोलीसकडे कंप्लेंट फाईल केली. संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकर जे पत्राचारचे बेनिफिशियरी तेही आहे लाभार्थी, त्यांनी एक इटर्नल हेल्थ केअर मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनी काढली. जानेवारी 2021 कंपनी रजिस्टर्ड झाली, बोगट डॉक्युमेंट. मार्चमध्ये सुजित पाटकरनी टेकओव्हर केली आणि एप्रिलमध्ये मुंबई महापालिकेत कोविड सेंटरसाठी टेंडर भरलं. आता भारत सरकारने त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहे, कोर्टात कारवाई सुरू झालेली आहे. सर, ही जी कारवाई आहे आपण म्हणताय ती किती मोठी असू शकते किंवा याच्यामध्ये काय नेमके? आता आपल्याला माहित आहे की 100 कोटीचे कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट मुंबई पुणेनी संजय राऊतच्या पार्टनरला दिले. हा घोटाळा सिद्ध झाला, पुणे महापालिकेने त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं, पण मुंबई महापालिकेने आणखीन त्याला कॉन्ट्रॅक्ट दिले. त्याच्या विरोधात माझी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टनी याचिका मान्य केली आहेत, इन्व्हेस्टिगेशन सुरू झालेलं आहेत. 38 कोटीचं पेमेंट जमा झालेलं आहे आणि त्यातलं पण जो इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं आहे काय काय बाहेर येणार बघायचं. सर, दुसरा एक आरोप होता, आज जे पेपरमध्ये एक बातमी आली होती त्या संदर्भात, विक्रांतच्या संदर्भातला, तर काय याबद्दल काय आपल्याला? संजय राऊतने आतापर्यंत 17 आरोप केले. किरीट तुम्ही 7,500 कोटी रुपये गोळा करून अमित शहाला दिले.